नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर डब्यात काय द्यायचं? काय द्यायचं डब्यात? काय मेथी? तुला काय पाहिजे? मेथी पराठा. सगळ्यांना मेथी पराठा पाहिजे, कारण मेथीचे दिवस आहेत, हिवाळा आहे आणि खाल्ला पाहिजे मेथीचा पराठा. फक्त दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर मेथीचा पराठा उत्तम होतो. याआधीसुद्धा आपण मेथी पराठा बनवला आहे, थोडी पद्धत वेगळी होती, आताची थोडी वेगळी आहे, पण मेथी पराठा उत्तम आहे. तर हा उत्तम पराठा तयार करायला उत्तम वातावरण निर्मिती झालेली आहे, सगळं जागच्या जागी ठेवलेलं आहे. समोर तुम्ही आहात, मागे मी आहे आणि आमच्या मागे ही संपूर्ण टीम आहे. आहेत की नाही रे? हां, चला सुरुवात करू. मेथीची पानं जी आहेत ती कोळी कोळी पानं अशी निवडून घ्यायची आपल्याला आणि चिरायची नाही मेथी. मेथी चिरली की त्याचा कडवटपणा पराठ्यात येतो, त्याच्यामुळे नुसती अशी पानं आपण निवडून घेऊ, थोडीशी अशी तोडल्यासारखी करू. तर हा हिरवा मसाला आपल्याला घ्यायचा. हिरवा मसाला म्हणजे कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण. हिरवा मसाला आणि हिरवा बाजार ही म्हणण्याची सवय आम्हाला आमच्या राऊत काकांनी लावली. आता राऊत काका म्हणजे कोण? तर आता राऊत काका हे आमच्या रसोईचा एक पिलर आहेत, म्हणजे जवळपास रसोई सुरू झाली तेव्हापासून आमच्याबरोबर, त्याच्या आधी आमच्याबरोबर असायचे ते, आणि ते सगळं स्टोअरचं काम बघतात, बाजारही बघतात ते. तर ते नेहमी म्हणतात की हिरवा बाजार अतिशय नाकासमोर चालणारा माणूस आहे आणि त्यांची एक वेगळी स्टाईल आहे आपली, तर ते नेहमी म्हणतात हिरवा बाजार. मग हिरवा बाजारामध्ये भाज्या आल्या, हिरवा मसाला आला, असं असतं. हिरवी मिरची, लसूण, जिरं हे व्यवस्थित आपण कुटून घेऊ. कोथिंबीर अशीच छान तोडून घालतो, म्हणजे वेगळी आहे. त्यानंतर आपला हा हिरवा मसाला, तीळ, भरपूर तीळ घाला, जानेवारी महिना आहे. मीठ, कणिक साधारण 2 वाट्या, पाव चमचा विष्णुजींचा हिंग, हळद आणि मी काय थोडीशी ना कसुरी मेथी घालतो, त्यांनी एक स्वाद वेगळा होतो आणि खूपच मस्त लागतं ते प्रकरण. हे एकत्र करून घेऊ आणि हे आता दह्याने भिजवायचं आहे आपल्याला. तर तुम्ही म्हणाल की पितळेची परात दही चालेल का? हो चालेल, कारण अजून ते मिश्रण गरम केलेलं नाही, थंड आहे, त्याच्यामुळे नो वरीज. व्यवस्थित एकत्र करून यामध्ये थोडं तेल घालू आपण आणि नंतर किती पाणी लागेल हे मळताना ठरवू. थोडं तेल घातल्यात, थोडं पाणी, थोड्या तेलाच्या हाताने याला छान आपण मळून घेऊ. जेवढं छान तुम्ही मळाल ना तेवढे पराठे जे आहेत ते छान असे मऊ होतील आणि छान त्याला पदरही सुटतील. हे छान आपलं मळून झालं आहे, याला एक 5-10 मिनटं ठेवलं आहे. ठेवल्याने काय होतं, व्यवस्थित आटा मुरतो आपला आणि त्याचा पराठा बनवताना ट्रँग्युलर पराठा बनवू. आपण गोलही बनवू शकता पण ट्रँग्युलरमध्ये मजा जास्त येते. ट्रँग्युलर पराठा जेव्हा आपण बनवतो तर त्याचे काही नॉर्म्स असतात, ते कसे. हा एक पराठा झाल्यानंतर यावर थोडंसं तेल लावायचं, नंतर याला परत लाटायचं. तवा हलका गरम करायचा आणि त्यावर हा पराठा. आता तुम्हाला हे थोडंसं ओबडधोबड दिसत असेल पण बिकॉज ऑफ मेथीचे पानं हे थोडंसं असं वाकडं तिकडं होईल, पण तिकडे लक्ष द्यायचं नाही.
आता तुम्हाला आत्ता मी पराठ्याचा ओबडधोबडपणा असतो हे सांगितलं बिकॉज ऑफ दॅट मेथी लिव्ज, मेथीची पानं. तर ती पानं का टाकली? जर चिरून घातली असती तर तो कडू होतो, म्हणून नुसती पानं आपल्याला खोडून घालायचे तर तो जास्त कडू होत नाही, म्हणून तो असा ओबडधोबड होतो. थोडं तेल, आता हे थंड झाल्यानंतर आपण डब्यात भरू. तर हा पराठा टिकायला हवा, जेव्हा आपण प्रवासात जातो तर 3-4 दिवस टिकायला हवा, यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा, म्हणजे दही, तेल आणि अगदी थोडंसं पाणी. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा ह्याला शेकाल तर मंद आचेवर छान शेका की त्याचे वॉटर कंटेंट्स कमी व्हायला हवे, तर 3-4 दिवस हा पराठा नक्की टिकेल. डब्यात देताना एक काळजी घ्यायची आहे की केळीचं पान असतं ना, तर केळीचे पान अर्ध कापून त्यामध्ये गुंडावून हा पराठा द्या, बहुशार राहतो. पोळ्यासुद्धा तुम्ही तशा द्या. तर अशा रीतीने पराठे आपले झाले. ज्या टिप्स मी सांगितल्या, जी पद्धत तुम्हाला सांगितली, त्या पद्धतीने केलं तर पराठे उत्तम तर होतीलच पण टिकतीलसुद्धा. तर पराठे जसे आपण टिकवतो तशीच नातीसुद्धा टिकवायला हवीत, नाही का? तर पराठे केल्यानंतर 2 करायचे असतील तर 4 करा, 6 करा, 8 करा, बाजूच्या घरात द्या, म्हणजे बघा त्यांना किती छान वाटेल. आणि नेक्स्ट टाईम ते जे काहीतरी करतील ते तुमच्या घरी आणून देतील. यालाच म्हणतात नातं टिकवणं. आणि असंच नातं आपल्या दोघांचं सुद्धा आहे. तर हे नातं असंच राहू देऊ आपण आणि वृद्धिंगत होऊ देऊ, वाढवू. त्यासाठी तुम्हाला मास्टर रेसिपीज लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल, शेअर करावं लागेल. कराल ना? करा.